झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी भूषण करंदीकर, आपण पाहत आहे झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीला बातमी पुण्यातून, अत्यंत महत्वाची बातमी। तब्बल 2 वर्षानंतर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी महापालिकेत आले। कलमाडींना कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय, त्यामुळे महापालिकेत त्यांच्यासोबत कोण उपस्थित राहणार याकडे लक्ष लागलं होतं। कलमाडी गेल्या वर्षभरापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते, मात्र ते पडद्यामागून सूत्र हलवत होते, त्यामुळे आजचा त्यांचा महापालिकेतला प्रवेश म्हणजे पुण्याच्या राजकारणात कमबॅक असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मनसे भाजपनं कलमाडींचा निषेध केला, त्यांनी कलमाडींना काळे झेंडे दाखवले, त्याचबरोबर त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। काँग्रेसकडून कलमाडींचं एकीकडे स्वागत करण्यात आलं, तर भाजप आणि मनसेनं कलमाडींना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला, त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आला। समर्थकांसह कलमाडी आज पुण्याच्या महानगरपालिकेत दाखल झाले, यावेळेला प्रचंड गर्दी तिथे झाली होती। विरोधक एकीकडे निषेध करत होते, तर काँग्रेसकडून कलमाडींचं जोरदार स्वागत करण्यात येत होतं। आज जे ते पुणे महानगरपालिकेला येत आहेत ते पुणेचा खासदार म्हणून येत आहेत, आणि त्यांनी फक्त काँग्रेसच्या नगरसेवकांनाच नाही तर सर्वांना निमंत्रित केलं, आणि मी म्हणेल त्या निमंत्रणावरच हे आलेले दिसतात, पण यांचं मन बदललेलं दिसतं असं वाटतंय। आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना लोकसेवेचे स्वप्न पाया घालणं माती घसरल्यासारखी वाटतेय, म्हणून ही सगळी नाटकं चाललेली दिसतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।